अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलिसांनी आज पुन्हा पशुधनाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे। जामनेर शहरातील बोदवड चौक येथे पहाटे 3 वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस नाकाबंदी करत असताना आयशर गाडी MH18BH6872 या वाहनात जवळपास 18 म्हशी क्रूरतेने जखडून बांधून ठेवलेल्या अवस्थेत वाहतूक करत असताना आढळून आले असून त्यामुळे जामनेर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पशु क्रूरता अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच मोटर व्हेकल कलम 83/117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्या कारवाईत 10 लाख रुपये किमतीचे आयशर ट्रक व 7,20,000 रुपये किमतीचे पशुधन असे एकूण 17,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून गाडीतील पशुधन कुसुंबा येथील गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।